नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मी मतदान करणार, तुम्ही करा, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केलं आवाहन. रत्नागिरीसह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहानं करण्यात आली साजरी. ईदच्या नमाजसाठी विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी केली होती मोठी गर्दी. हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त रत्नागिरी इथं काढण्यात आली भव्य शोभायात्रा. ऐतिहासिक देखावे आणि रथ ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू. आणि लोकसभा निवडणूक विनाविघ्न पार पाडण्यास रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सतर्क. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला विश्वास. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मी मतदान करणार, तुम्हीही करा, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केलं आहे. 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ यांच्या पोलिंग डे जे आहे ते 7 मे रोजी आहे. त्या दिवशी मी मतदान करणार आहे. जिल्ह्याच्या सर्व वोटर्सला आवाहन आहे, विनंती आहे की आपण सर्व त्या दिवशी आपले जवळचं जे पोलिंग स्टेशन आहे तिथे जा आणि नक्कीच मतदान करावं. धन्यवाद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपण सर्वांना माहिती आहे की फेज 3 आपली निवडणूक होणार आहे. आणि आतापर्यंत जे आहे आपल्याकडे जे कॅश आहे, लिकर आहे किंवा नार्कोटिक्स आहे, म्हणजे जे बेसिकली सीजर आपण करतो आहे, आपले फ्लाइंग स्क्वॅड्स आणि आपले जे एक्सपेंडिचर टीम्स आहे त्यांचे मार्फत केलेली कारवाईची माहिती मी थोडं देतो आहे. आपण बघितलं 19/3 म्हणजे 19 मार्च 2024 रोजी 268 कणकवलीमध्ये आपण 10 लाख रुपयाची कॅश पकडलेली आहे, म्हणजे जप्त केलेली आहे, अनअकाउंटेड कॅश होतं. आणि सिमिलरली 25 मार्च 2024 रोजी 270 सावंतवाडी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 4 लाख रुपये कॅश आपण जप्त केलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितला कॅश जे आहे आपल्या ॲक्च्युअल प्रक्रिया जी आहे नॉमिनेशन प्रक्रिया ते 12 एप्रिलपासून सुरुवात होतो आहे, तरीही आपण आतापर्यंत जे कारवाई केलेली आहे त्याअंतर्गत कॅश जी आहे 14 लाख रुपये आपण जप्त केलेली आहे. आता आपण लिकरच्या बघितला प्रत्येक दिवशी म्हणजे 16/3 रोजी ज्यावेळी अनाउन्समेंट ऑफ इलेक्शन झालेली आहे त्यापासून आपण बघितलं डेली काय ना काय लिटर्समध्ये आपण लिकरची जप्त केलेली आहे जिल्ह्यामध्ये पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. तो आत्तापर्यंत टोटल जे आहे ते 16,03,000 इतकी आपण जप्त केलेलं आहे. आणि आपण यांचे अमाऊंट म्हणजे व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केला ते 1,13,58,350 रुपये इतकी रकमेच्या इतकी वर्थ ऑफ लिकर जे आहे आपण कॉन्फिस्केट केलेलं आहे. सिमिलरली नॅरकोटिक्स अंतर्गतसुद्धा 1,700 रुपयाच्या जे आहे ते ड्रग्स आपण कॉन्फिस्केट म्हणजे सीजर केलेलं आहे.
या पत्रकार परिषदेत एम देवेंद्र सिंह यांनी 12 एप्रिल ते 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीबाबत आणि 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणी याबाबतची माहिती दिली. बेसिकली आमचे जे 1942 मतदान केंद्र आहे, म्हणजे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 6 एसिसमध्ये, तिथे किमान मूलभूत सुविधा आहे जे आहे, बिकॉज ऑलरेडी सेक्टर ऑफिसर्समार्फत आमचे बूथ लेवल ऑफिसर्स आणि आमचे जे नोडल ऑफिसर्स आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसाठी, ते आणि ECIच्या गाईडलाईन्सप्रमाणे ARO किती पोलिंग स्टेशन्स व्हिजिट करायच्या, जिल्हा निवडणूक अधिकारी किती व्हिजिट करायच्या, तहसीलदार यांनी किती व्हिजिट करायच्या, असं आम्ही नियोजित केलेलं आहे, जेणेकरून 100% पोलिंग स्टेशन्स यांची भेट होईल. त्या अंतर्गत 100% AMFची ॲश्युरन्स आम्ही लेखीपूर्वक ARO यांच्याकडून घेतलेला आहे. दुसरा जे आहे, तिथे जे फॅसिलिटीज आहे, फॉर एक्झाम्पल रॅम्प आहे, पिण्याच्या पाण्याची सोयी, टॉयलेट्स, हे सगळे आम्ही बघितलेलं आहे, त्यांचे ॲश्युरन्ससुद्धा आहे. तिसरा आहे, जे वोटर्स आहे त्यांच्यासाठी आम्ही वोटर इन्फॉर्मेशन स्लिप ते 1 मेपर्यंत वाटप करणार आहे. आणि समजा त्यांच्याकडे एपिक कार्ड नाही आहे, असा होऊ शकतो की कोणी मुंबईवरून इथे आला, वोटिंगसाठी आलेला आहे, पण ते एपिक कार्ड जे आहे त्यांचे वोटर कार्ड ते तिथे विसरलं, तर त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगांनी मुभा दिलेली आहे. त्यामध्ये 7-8 प्रकारचे आहे. फॉर एक्झाम्पल, कोणी खासदार आमदार यांनी लिहून दिलेलं ओळखपत्र असेल असा ते घेऊ शकतो. आधार कार्ड आहे, पासबुक आहे बँकच्या, पोस्ट ऑफिसच्या पासबुक आहे, हां असे त्यामध्ये असे टोटल 12 प्रकारचे आहे. आधारचे आहे, नरेगा जॉब कार्डच्या त्यामध्ये आहे, हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे, है ना, तर भारत सरकारचे पेन्शन डॉक्युमेंट आहे, किंवा जे एम्प्लॉई आहे, फॉर एक्झाम्पल टीचर आहे, टीचरचे आय डी कार्ड, असे निअरली 12-13 प्रकारचे आय डी कार्ड्स उपलब्ध होतो आहे. पण त्यांच्या मेन हे आहे की त्यांच्याकडे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असला तो त्यांच्यासाठी इझी होईल, आणि वोटिंगच्या दिवशी ते कोणत्या पोलिंग स्टेशनमध्ये यायच्या आणि त्यांचे काय सिरियल नंबर आहे ते इझिली त्यांना माहिती असतं. शेवटचा प्रश्न, एकूणच प्रशासन सज्ज आहे असं आम्ही समजायचं, आणि आपण आव्हान काय करता मतदारांना? कम्प्लीट प्रशासन 16 मार्चपासून याच कामामध्ये 100% आपले जे परफॉर्मन्स आहे, आपले एफिशियन्सी आहे ते दाखवतो आहे, बिकॉज आपोलीपर्यंत आमचे व्हिजिट्स आहे. आणि आम्ही प्रत्येक दिवशी स्वीपच्या ॲक्टिव्हिटी, वोटर्सला आम्ही मोठ्या संख्येनं आम्ही आवाहन करतो आहे की प्रत्येकाने वोट करावं. आणि माझं सर्व जिल्ह्याचे जे वोटर्स आहे, नागरिक आहे, त्यांना हे जे आव्हान आहे की मीसुद्धा, म्हणजे मी बेसिकली मूळ या राज्याचे नाही, पण आम्ही आत्ता मागच्या 14 वर्षापासून काम करतो आहे, तर आम्ही आत्ता या राज्याचे झालो आहे. आणि मी ज्यावेळी इथे जॉईन झालो त्यावेळी मी माझे एपिक कार्ड मी रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये घेतलं. मी 7 तारखेला मी मतदान करणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण याच जिल्ह्याचे नागरिक असल्यामुळे आपण एक उत्कृष्ट नेता आपल्याला निवडून यायचे आहे, तर त्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावा, असे माझे आव्हान. लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज असल्याचा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला. पोलीस विभागानं सातत्यानं जे कारवाई करणं अपेक्षित होतं, एकतर दारूबंदी संदर्भातली जी कारवाईची मोहीम आपण सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आजवर 111 धाडी आम्ही पोलीस विभागाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा इलेक्शन दरम्यान असतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणातील नॉन बेलेबल वॉरंटची बजावणीची मोहीम हाती घेतलेली आहे. पाहिजे असलेले आरोपी आणि फरारी आरोपी यांची शोध मोहीम हाती घेतलेली आहे, त्या संदर्भातली कारवाई चालू आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा ठिकठिकाणी पथसंचलन वेगवेगळ्या मोठ्यामोठ्या शहरांमध्ये घेतलेलं आहे, त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा याचा हा उद्देशानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. जे शस्त्र जमा करणं गरजेचं असतं, बंधनकारक असतं, त्याच्यामध्ये आजवर जवळपास 2,559 शस्त्र आम्ही जी लायसन्स होल्डर आहेत त्यांची जमा करून घेतली आहेत. एक अवैध शस्त्रसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे, जे शिकारीसाठी त्याचा वापर केला जाणार होता ते शस्त्रसुद्धा आम्ही नाकाबंदीमध्ये जप्त केलेलं आहे. 3 अंमली पदार्थ विरोधी कारवाया केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये गांजा आणि इतर जे काही पदार्थ आहेत ते जप्त केलेले आहेत. आणि ही मोहीम ही पुढेही सातत्याने चालू राहणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही कारवाई करणं गरजेचं आहे ते चालू आहे. दरम्यान निवडणूक जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत किती जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली, किती लाखाचा अवैध माल जप्त करण्यात आला आदी विषयांची पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली. 342 लोकांवरती कारवाई केलेली आहे, आणि ही कारवाईची मोहीम मी सांगितल्याप्रमाणे पुढेही चालू राहणार आहे.
दारू मटका जुगार हे सर्व अवैध धंदे बंद आहेत निवडणूक काळात, या संदर्भातली जरूर कारवाई सगळ्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यातली इन्शुअर केलं जाईल या सगळ्या यांच्यावरती चाप राहिला जाईल. थँक्यू. निवडणूक काळात पोलीस बंदोबस्ताची रूपरेषा कशी असेल तुमची? पोलीस बंदोबस्ताची बाहेरूनची मनुष्यबळ आम्हाला आवश्यक आहे, बाहेरून आम्हाला मॅनपॉवर त्यासाठी गरजेचं आहे. त्याची मागणी आम्ही आमच्या पोलीस मुख्यालयाला कळवलेली आहे. डिस्ट्रिक्ट डिप्लॉयमेंट प्लॅन आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यासमोर चर्चा करून तो निश्चित केलेला आहे आणि त्या लागणारा जो होमगार्ड आहे आणि अतिरिक्त मनुष्यबळ आहे, त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुद्धा एक कंपनी जी आहे ती आम्हाला लागणार आहे. दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्यासुद्धा आम्हाला लागणार आहेत. त्याबद्दलची मागणी आम्ही जिल्हा मुख्यालयाच्या मार्फत राज्यस्तरावरती आम्ही मागणी केलेली आहे आणि ती आम्हाला उपलब्ध होईल. रत्नागिरीसह जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहानं, आनंदानं आणि पारंपरिक पद्धतीनं नमाज अदा करून साजरी केली. रत्नागिरी शहर आणि परिसरातील विविध मशिदींमध्ये ईदचा नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाजानं मोठी गर्दी केली होती आणि नमाज नंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मोमिनो आमदे रमजान मुबारक तुमको, 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 यानी अल्लाह का एहसान मुबारक तुमको, यानी अल्लाह का एहसान मुबारक तुमको, यानी अल्लाह का एहसान मुबारक तुमको, मोमिनो आमदे रमजान मुबारक तुमको. इसमें नाज़िल हुआ कुरान मुबारक तुमको, इसमें नाज़िल हुआ कुरान मुबारक तुमको, इसमें नाज़िल हुआ कुरान मुबारक तुमको, मोमिनो आमदे रमजान मुबारक तुमको.
बस ये बख्शिश का है सामान मुबारक तुमको, बस ये बख्शिश का है सामान मुबारक तुमको, बस ये बख्शिश का है सामान मुबारक तुमको, मोमिनो आमदे रमजान मुबारक तुमको। रत्नागिरी पोलीस दलातर्फे ईदचं औचित्य साधून अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. बस ये बख्शिश का है सामान मुबारक तुमको, बस ये बख्शिश का है सामान मुबारक तुमको, बस ये बख्शिश का है सामान मुबारक तुमको, मोमिनो आमदे रमजान मुबारक तुमको। मोहम्मद का है फरमान मुबारक तुमको, ये मोहम्मद का है फरमान मुबारक तुमको, ये मोहम्मद का है फरमान मुबारक तुमको, मोमिनो आमदे रमजान मुबारक तुमको। रमजान ईदचं खास आकर्षण असतं ते म्हणजे छोट्या रोजेदारांचं, आणि त्याच पार्श्वभूमीवर आर के डिजिटल आणि के टी व्ही तर्फे अगदी लहान वयात रमजानचे 30 रोजे पूर्ण करणाऱ्या छोट्या रोजेदारांचं चित्रीकरण दाखवण्यात आलं. खुदा तुम पे मेहरबान मुबारक तुमको, है खुदा तुम पे मेहरबान मुबारक तुमको, मोमिनो आमदे रमजान मुबारक तुमको, यानी अल्लाह का एहसान मुबारक तुमको। आरके डिजिटल आणि के टी व्ही परिवारातर्फे सर्व मुस्लिम बंधू भगिनींना रमजान ईदच्या शुभेच्छा. रत्नागिरीसह जिल्ह्यात हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचा सण उत्साहानं साजरा करण्यात आला. Thank you.
गुढीपाडव्यानिमित्त रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेमध्ये हिंदू बांधव आणि भगिनी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे विविध ऐतिहासिक देखावे आणि रथांचं. आणि आता पाहूया रत्नागिरी शहर ग्रामीण भाग आणि जिल्ह्यात पार पडलेल्या गुढीपाडवा सणाची एक झलक खास के टी व्हीच्या दर्शकांसाठी. Thank you.
नजर ठळक घडामोडींवर. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मी मतदान करणार, तुम्ही करा. जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केलं आवाहन. रत्नागिरीसह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहानं करण्यात आली साजरी. ईदच्या नमाजसाठी विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी केली होती मोठी गर्दी. हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त रत्नागिरी इथं काढण्यात आली भव्य शोभायात्रा. ऐतिहासिक देखावे आणि रथ ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू. आणि लोकसभा निवडणूक विनाविघ्न पार पाडण्यास रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सतर्क. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला विश्वास. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.